हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आज झालेली आहे की अखेरीस आरोग्य विभागाची जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीची पी डी एफ मी डब्ल्यू 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 विठ्ठल जोशी डॉट कॉम या वेबसाईटवर दिलेली आहे टोपे साहेब साहेबांनी काल जो आपल्याला शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला चला तर मग आता आपण डिटेल्समध्ये जाहिरात पाहूयात आरोग्य सेवक परिवेक्षित अंगणवाडी वरिष्ठ सहायक लिपीट आर आर बी एन टी पी सी पोलीस भरती ग्राम शेवट यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन टे सिरीज लावायची असेल तर प्ले प्लेस्टोरवरून परिषय हॅप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा तर प्ले प्लेस्टोअरवरून परीक्षा हॅप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवडा वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय दिनांट अठरा एकवीस म्हणजे आजच ही जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये पहा विषय आरोग्य विभागातील डट ट्रद भरती बाबत म्हणजे ही डट ट्र यासाठी भरतीबाबत जाहिरात आहे शासनाच्या संदर्भाधीन पत्रानवे आरोग्यसेवा आयुक्तालयाच्या आधिपत्याखालील रिक्त पदांपैकी पन्नास टक्के पदभरतीस मान्यता मिळालेली आहे तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक माद्रास प्रवर्गाच्या आरक्षण राबविण्यास अंतरिम स्थगिती दिलेली आहे या अनुषंगाने शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आरक्षणातील उमेदवारास अनुज्ञेनुसार आर्थिक मागास प्रवर्ग अथवा खुला असे पर्याय उपलब्ध झालेले आहेत सबब पदभरतीबाबत वेळोवेळी घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये निश्चित झाल्यानुसार पदभरतीचे धोरण विभागाच्या संकेतस्थळावर तसेच प्रसारमाध्यमातून सर्व संबंधितांना अवघड करण्यासाठी जाहीर करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने जाहीर पर्यटनाचा मसुदा यासोबत सादर करण्यात येत आहे तरी आपणास विनंती करण्यात येत आहे की विभागाच्या डब्ल्यू 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 आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ ही डॉट इन डब्ल्यू 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 एन आर एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती त्याच्यानंतर सेवा आयुक्तालयाच्या आधिपत्याखालील पदभरतीबाबत जाहीर पर्यटन त्याच्यामध्ये यांनी काही माहिती दिलेली आहे पहा तर सेवा आयुक्तालयातील पदभरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांना सामाजिक शैक्षणिक माद्रास प्रवर्गातून म्हणजेच ए सी बी सी आवेदनपत्र भरलेले आहे अशा उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या माद्रास प्रवर्गाचा लाभ देण्यासाठी माद्रास असल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यावे व परीक्षेच्या दिवसापर्यंत सादर करावे ज्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या माद्रास प्रवर्गातील ए सी बी सी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या माद्रास प्रवर्गाचा लाभ मिळू शकणार नाही त्या उमेदवारांना खुल्या प्रौढातील उमेदवार म्हणून गणण्यात येईल व त्यांना खुल्या प्रौढाचे सर्व नियम वयोमर्यादेसह लागू राहतील ज्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रौढातून आवेदन भरताना तीनशे रुपये परीक्षा शुल्क भरलेले आहे त्यापैकी ज्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा म्हणजेच डब्ल्यू एस लाभ मिळवण्याबाबत प्रमाणपत्र मिळू शकणार नाही तसेच ज्या उमेदवारांना खुल्या प्रवामध्ये ग्राह्य धरे जा जाणार आहे त्या उमेदवारांना आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या भारतीय स्टेट बँक शाखा पुणे मुख्य जिल्हाधिकारी कार्यालय कंपाऊंड डॉक्टर आंबेडकर रोड पुणे चारशे एक्केचाळीस शून्य शून्य एक बँक खाते क्रमांक इथं त्यांनी आठ नंबर दिलेला आहे आय एफ एस सी कोड इथं दिलेल्या या बँक बँक खात्यात था, दोनशे रुपयेच्या अतिरिक्त परीक्षा शुल्क परीक्षेच्या दिवसापूर्वी भरणे आवश्यक आहे म्हणजे हे बी विसी उमेदवारांसाठी आहे ज्यांना ओपनमधून जायचं आहे त्यांच्यासाठी आणि ज्या उमेदवारांना आर्थिक मागास प्रमाणपत्र ई डब्ल्यू एस आणू अशा उमेदवारांनी परीक्षेच्या दिवसापूर्वी असे प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे परीक्षेच्या दिनांटानंतर सादर केले जाणारे प्रमाणपत्र वा परीक्षा शुल्क ग्राह्य धरले जाणार नाही तर एक लक्षात ठेवा जेव्हा परीक्षेचा दिनांक असेल त्याच्या आधीच हे ई डब्ल्यू एचचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे किंवा तुम्ही ओपनची फी भरली पाहिजे दोन्हीपैकी तुम्ही केलेलं असणं आवश्यक आहे वरील दोन प्रमाणे जर ज्या उमेदवारांनी अतिरिक्त परीक्षा शुल्क भरलेले आहे त्याची पावती आणि प्रमाणे ज्या आर्थिकदृष्ट्या माद्रास प्रवर्गातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या माद्रास प्रवर्गाचे प्रमाणपत्र घेतले आहे त्यांनी ते प्रमाणपत्र समुपदेशनाच्या वेळी निवड समितीला उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे तर हे दोन हजार एकोणीसमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी दिलेलं आहे आणि ए सी बी सीमधून फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी आहे सामान्य प्रशासन विभागाने आरोग्यसेवेतील पन्नास टक्के रिक्तपदांवरील पदभरती प्रक्रियेस मान्यता दिलेली आहे त्यानुसार डब्ल्यू 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 आरोग्य महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन डब्ल्यू 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 आर एच एन एम महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर नियुक्ती प्राधिकारी निहात रिक्तपदांचा तपशील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शासनाने पन्नास टक्के पदभरतीस मान्यता दिल्यामुळे पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील बद, मध्ये बदल झालेला आहे त्यानुसार पदभरती करण्यात येईल तरी सर्व उमेदवारांनी पदांच्या तपशिलासाठी उत्तर संकेतस्थळावर भेट द्यावी या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती अजून डिटेल्समध्ये माहिती पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या जाहिरातीची पी डी एफ लिंक दिलेली आहे ती तुम्ही पाहून घ्या थँक्यू व्हेरी मच